बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षकांच्या मुजोरीची बातमी साम टीव्हीने दाखवल्यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घटनेचा संपूर्ण अहवाल मागितलेला आहे। या घटनेमध्ये दोषी आढळलेल्यांवर कारवाई करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। दर्शनावेळी सुरक्षा रक्षक वयोवृद्ध भाविकांना ढकलत असल्याची तक्रार करण्यात आलेली होती। दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना मंदिर सुरक्षा रक्षकांकडून मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप भाविकांकडून करण्यात आलेला होता। नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा सर स्वतः आज त्र्यंबकेश्वरला गेलेले होते। या सगळ्या प्रकाराची चौकशी देखील त्यांनी केली आहे। सर, नेमकी काय घटना घडलेली आहे, आपण माहिती घेतली आहे, काय घडलेलं? काल दुपारी एक घटना घडली होती ज्याच्या आम्हाला तिकडे खूप गर्दी झाल्यामुळे काहीतरी जे तिकडचा स्टाफ आहे आणि एक कुटुंब जे होता त्यांच्या आपसात हे झालं, बोलणं झालं आणि त्याच्यानंतर धक्काबुक्की झाली असा प्रकारच्या आम्हाला माहिती मिळाली। ह्यामध्ये तर जे दोषी असेल ह्यामध्ये नेमका काय घडला आम्ही पूर्ण त्याची जे पार्श्वभूमी आहे ते जाणून घेणार आहे। सुरुवात कसा झाली, कोणी सुरुवात केली आणि काय करणं अपेक्षित होता परंतु ते झालं नाही, हे सर्व प्रकारचे पहलू जे आहे ते आम्ही त्याच्यावर लक्ष देणार आहे। जे कारवाईच्या पात्र कोणी असतील जे निघाला आता चौकशीवरून त्यांच्यावर कारवाई होईल ना, दोषींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिलं आहे। त्यामुळे आता नेमकं या प्रकारामध्ये काय कारवाई दोषींवर केली जाती आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।